पेट्रोल डिझेल गॅसवरील कर कमी करण्याची राज्य सरकारला संधी, अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने अजित पवारांच्या बजेटमधून दिलासा मिळणार का याकडे लक्ष। रत्नागिरी, जालना, कोल्हापुरात पाऊस, आंबा काजूसह रब्बी पिकांना फटका। सोलापुरातील मार्केट यार्डमध्ये कांदाही भिजला, शेतकरी चिंतेत, भरपाई देण्याची मागणी। महाराष्ट्रात सत्तांतर अटळ, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। गोवा विजयाबद्दल फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत। ओबीसी अहवाल तयार करण्यासाठी नव्याने समर्पित आयोग स्थापन करणार, ओबीसी आयोगाचा दर्जा सरकारकडून रद्द। साताऱ्यातल्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, या मारहाणी प्रकरणी चार पोलीस निलंबित। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, मारहाणीचे राज्यभर पडसाद। पुढच्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा फैसला, हायकोर्टात सोमवारी अनिल देशमुखांच्या जामिनावर सुनावणी तर मंगळवारी मलिकांच्या अर्जावर निर्णय।